नमस्कार मंडळी चला तर आज आपण मस्त दोन किलोच्या एकदम बिस्किट सारख्या खुसखुशी शंकरपाळ्या बघणार आहोत तुम्ही बघू शकता प्रत्येक शंकरपाळेला असे पदर सुटलेली आणि होटाने सुद्धा येईल अशी इतकी मस्त खुसखुशीत होते तुम्हाला जर ऑर्डर घ्यायची असेल तर तुम्ही नक्की घेऊ हो शकता एकदम परफेक्ट प्रमाण आहे आणि मी तर म्हणे जगातील सर्वात सोपी शंकरपाळी आहे नमस्कार मी दीपाली रेसिपी हाऊस मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत तर इथे मी किलोचं माप सांगणार आहे कारण वाटीचं जर घ्यायला म्हणलं तर खूप होईल कारण इथे मी दोन किलोचे शंकरपाळ्या दाखवणार आहे तर इथे मी दोन किलो मैदा घेतला आहे तो आपल्याला हो चाळणीने आधी स्वच्छ साफ करून घ्यायचा आहे आता मैदा चाळून झाल्यानंतर त्याच मैद्यामध्ये इथे मी अर्धा किलो पिठी साखर घेतलेली तीसुद्धा चाळणीने चाळून घ्यायची त्यामध्ये बारीक कधी गाठी वगैरे असतात किंवा जाडसाखर असते त्यामुळे ती पण मी चाळून घेते मी तर म्हणेन खरं जगातली सगळ्या सोपी शंकरपाळे एकदम एक मस्त होते अजिबात न चुकता न फसता अजिबात तेलात विरघळत नाही तुम्ही नक्की ट्राय करा तर साखर चाळून झाल्यानंतर त्यामध्ये घालायचे थोडंसं अर्धा चमचा मीठ कारण मिठाशिवाय गोडाचा पदार्थाला चव येत नाही आणि एक चमचा वेलची पावडर घालायची पिठी साखर वेलची मीठ सर्व मैद्यामध्ये एकजू करून घ्यायचं आता हे झाल्यानंतर इथे मी अर्धा किलो तूप घेतलेलं आहे अर्धा लिटर ते मस्त एकदम कडकडीत कर गरम करून घ्यायचे आणि ह्या मिश्रणावर ओतायचे आणि चमच्याच्या सहाय्याने आपल्याला हलवून पण द्यायचं आहे एक म्हणजे एका जागेवर पडणार नाही आणि तूप गरम आहे ओताने जरा सांभाळून हाताला चटका वगैरे लागू शकतो तर बघा आता चमच्याच्या साह्याने आधी सर्व पिठाला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तो अजिबात कुठलंही मेजरमेंट घ्यायचं नाही तुम्ही किलोनी दुकानातून हे मापं घेऊन येऊ हो शकता जास्त प्रमाणात करायचं असेल तर तुम्ही याची एक किलोपासून ते दहा किलोपर्यंत शंकरपाळी बनवू शकता आता थोडंसं हाताला सोशवेल असं झालं की दोन्ही हातांनी तळव्यावर घेऊन मस्त हे पिठाला तूप एक जीव करून घ्यायचं मस्त असं चोळून घ्यायचं म्हणजे सर्व पिठाला तूप चांगलं लागलं जाईल बघू शकता लगेच पीठ आपलं वेगळं दिसायला लागलं आहे हात ओळडे की असं मुटका झाला पाहिजे कारण तूप टाकलेलं आहे म्हणलं त्याचा मुटका होणारच आहे आता आपलं मिश्रण तयार आहे आता आपण इथे अर्धा लिटर दूध घेतले तुम्ही ते अर्धं दूध अर्ध पाणी घेऊ शकता पण पाण्याऐवजी दूध जर घेतलं ना शंकरपाळी अधिकच खुसखुस होते त्याच्यामुळे शक्यतो दूधच वापरा किंवा मग अर्ध पाणी आणि अर्ध दूध वापरलं तरी चालेल तर इथे मी अर्ध लिटरच घेतलेलं आहे तुम्हाला थोडंसं कमी जास्त लागू शकतं आणि इथे काही नाही की हे दूध मापातच पाहिजे तुम्हाला मळण्यासाठी जेवढं लागेल तेवढं टाकू शकतं तर बघा असं जास्त सैल नाही आणि जास्त घट्ट पण नाही असा गोळा मळून झाला आहे आपला म्हणजे पीठ एकजीव केलं आहे असं आपण पोळ्या बनवण्यासाठी जसं पीठ मळतो ना तसं रगडून मळायचं नाही आहे आणि झाकून ठेवायचं आणि शक्यतो दूध घेताना आपल्याला कोमटच घ्यायचं आहे म्हणजे हाताला सोसवेल असं म्हणजे पीठ आपलं जास्त वेळ नर गरम राहतं आणि मग पोळी लाटायला ला, आपल्याला अडचण येत नाही कारण तूप जर थिजलं ना मग पोळी लाटायला खूप प्रॉब्लेम येतो आणि शंकरपाळ करायला जास्त वेळ लागतो तर पोळी लाटून झाली की जास्त पातळही नाही जाडंही नाही लाटायची अशी लाटून घ्यायची आणि त्याच्या कडा काढून टाकायच्या नाही तर मग तेलात ते गेला का गे त्याचा चुरा होतो तेल पण खराब होतं आणि मग ते शंकरपाळी व्यवस्थित दिसत नाही आणि मग तुम्हाला हवे त्या आकारात चौकोनी त्रिकोणी शंकरपाळी कापून घ्या तर बघा इथे मी चौकोनी आकारामध्ये शंकरपाळी कापून घेते तुम्हाला जर एक किलोची शंकरपाळी करायची असेल तर ते एक किलोला पावशर तूप पावशर साखर आणि दोनशे पन्नास मिली दूध लागतं हे एक किलोला प्रमाण आहे तुम्ही जेवढं प्रमाण जास्त करशाल ना तेवढं तुम्हाला त्याचं पावशरने मेजरमेंट वाढवायचं आहे कारण आधी थोड्याशा करून घेणार आहे आणि मग नंतर तेल तापण्यासाठी ठेवणार आहे मग नंतर तळता तळता सुद्धा करू शकते तर बघा इथं जास्त प्रमाणात तेल तापाय ठेवले तेला आधी तापून घ्यायचं आणि गॅस मध्यम करायचा शंकरपाळी तळताना शक्यतो मध्यम गॅसवर तळायची जेवढी मध्यम गॅसवर तळाल ना तेवढी छान लेअर सुटता तुम्ही जर मोठ्या गॅसवर तळली ना ती पटकन तळली जाते तिला लेअर पण सुटत नाही आणि मग ती एवढी खुसखुशीत होत नाही बघा टाकल्यानंतर लगेच हलवायचे नाही असे थोडीशी तरंगून वर याय लाली का मग थोडीशी हलवून द्यायची मासे मोकळी होती सर्व आणि मस्त मंद गॅसवर ही तळू द्यायची आणि हे तळतपर्यंत तुम्ही दुसऱ्या शंकरपाळ्या पण करू शकता त्याच्यामुळं असं सर्व आधी करून ठेवायची गरज नाही मध्ये मध्ये फक्त एकसारखं डवळत राहायचं आहे तर बघा मस्त अशा बदामी रंगावर तळून घ्यायच्या तुम्ही बघू शकता एक अनेक शंकरपाळीला मस्त लेअर सुटलेत आणि ती खायला पण तेवढी खुसखुशीत झालेली आहे तुम्ही जर ऑर्डर घेत असाल तर तुमच्यासाठी ही एकदम परफेक्ट रेसिपी आहे तर खुश बघा मस्त अशा एकदम खुसखुशीत आपल्या शंकरपाळ्या झाल्या लेअर तर बघू शकता प्रत्येक शंकरपाळीला पडलेली ती खायलासुद्धा तेवढीच चविष्ट झालेली अशाच प्रकारे सर्व शंकरपाळ्या मी तळून घेणार आहे बदामी रंगावर जास्त लाल पण करायच्या नाहीत तर बघा माझ्या सर्व शंकरपाळ्या तळून झाल्या सर्वांचा मस्त असा एकसारखा कलर आला आहे एकसारखा गॅस ठेवला ना अजिबात शंकरपाळी मग जास्त लाल होत नाही एकसारखं मधून मधून डवळत राहायचं आणि तुम्ही बघू शकता प्रत्येक शंकरपाळीला मस्त असे लेअर सुटलेत तर बघा मस्त दोन किलो मैद्याची अशी मस्त खुसखुशीत बिस्किटसारखी शंकरपाळी झाली बघा प्रत्येक शंकरपाळीला लेअर सुटलेत ऑर्डर घेण्यास घेणाऱ्यांसाठी ही एकदम परफेक्ट रेसिपी आहे बघा तोंडास टाकतात विरघळल्याची बिस्किटसारखी खुसखुशीत शंकरपाळी झाली तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा आवडली तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत आनंदी रहा आणि मजेत खात राहा दीपावलीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा